नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मायक्रोसॉफ्ट आउटलुक 2013 या ॲप्लिकेशनचे लेक्चर बघणार आहोत. त्यासाठी आउटलुक कसे सुरू करायचे हे आपण आधी बघणार आहोत. त्यासाठी स्टार्ट, ऑल प्रोग्राम्स, नंतर येणाऱ्या यादीमधून मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आणि आउटलुक 2013 या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला एक वेळा क्लिक करायचं आहे. आउटलुकची विंडो आपल्यासमोर ओपन झालेली आहे. कॉमन एलिमेंट्स आपल्याला माहीत आहेत. आता मायक्रोसॉफ्ट आउटलुकचा वापर हा जास्त करून एक पर्सनल इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी केला जात असतो. मायक्रोसॉफ्ट आउटलुकला PIM म्हणून सुद्धा ओळखले जाते. PIM म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर. आता याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट स्टोअर करणे, अपॉइंटमेंट तयार करणे, इव्हेंट तयार करणे आणि टास्क तयार करणे ह्या चार गोष्टींचा या ठिकाणी आपण आज अभ्यास करणार आहोत. त्यासाठी बघा, आपल्याला आपले महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स जर आपल्या कम्प्युटरमध्ये आउटलुक सॉफ्टवेअरद्वारे सेव्ह करून ठेवायचे असतील तर ते आपण याद्वारे करू शकतो. त्यासाठी इथे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल मेल. आउटलुकमध्ये मेलिंगचं पण काम होत असतं. त्यासाठी तुमचा ईमेल आय डी आउटलुक सॉफ्टवेअरला कन्फिगर केलेला पाहिजे. मग तुम्ही इथून न्यू मेलच्या सहाय्याने मेल पण पाठवू शकतात. आता आपण इथे कॉन्टॅक्ट, इथे कॅलेंडर आहे बघा. कॅलेंडर, कॅलेंडरमध्ये आपल्याला अपॉइंटमेंट आणि इव्हेंट या दोन गोष्टी सेट करता येतात, जेणेकरून ते आपल्याला वेळोवेळी आठवण करून देईल. ह्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट किंवा इव्हेंट तयार करायची असते. त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट आहेत. इथे पीपल म्हणतो आपण. पीपल म्हणजे हे दोन सिम्बॉल आहे तो पीपलचा. कॉन्टॅक्टमध्ये गेल्यावर इथे कॉन्टॅक्टचा टॅब ओपन दिसतो आपल्याला. इथे न्यू कॉन्टॅक्टमधून आपल्याला कॉन्टॅक्ट तयार करायचा असतो. आणि शेवटी असतं टास्क. टास्क म्हणजे वैयक्तिक कामाची नोंद. ह्या चार गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. सुरुवातीला आपण कॉन्टॅक्ट कसा तयार करतात ते बघणार आहोत. त्यासाठी इथे कॉन्टॅक्टवर एकदा क्लिक करायचं आहे. कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर होम टॅबमध्ये जी रिबन ओपन होईल त्या रिबनमधून फर्स्ट ऑप्शन निवडायचा आहे, न्यू कॉन्टॅक्ट. किंवा या ठिकाणी न्यू आयटम्समध्ये पण तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर या ठिकाणी कॉन्टॅक्टचा ऑप्शन येणार आहे. तुम्ही इथूनही वापरू शकता किंवा डायरेक्ट न्यू कॉन्टॅक्टला क्लिक करून सुद्धा घेऊ शकता. न्यू कॉन्टॅक्टला एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॉन्टॅक्टची ही विंडो ओपन होईल. ह्या विंडोमध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे ती वन बाय वन या ठिकाणी एंटर करायची आहे. फुल नेम, या ठिकाणी पूर्ण नाव मी एंटर करणार आहे. आधी आपण नेम टाकू, प्रतीक गवळी. प्रतीक गवळी हा व्यक्ती कोणत्या कंपनीमध्ये कामाला आहे ते आपण या ठिकाणी टाकणार आहे. समजा बजाज कंपनीमध्ये कामाला आहे. जॉब टायटल, तो कोणत्या पदावर काम करत आहे त्याचं ते जॉब टायटल या ठिकाणी टाकायचं आहे. समजा तो आहे मॅनेजर. हे फाईल ॲज हे ऑटोमॅटिक नाव येतं खाली, याच्यात बदल करायचे नाही. त्या व्यक्तीचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी पण या ठिकाणी आपण स्टोअर करणार आहोत. मग इथे मी ईमेल आय डी टाकेल, @gmail.com. खाली वेब पेज ॲड्रेस, इथे डिस्प्ले ॲज ऑटोमॅटिकली फील होईल, ते तुम्ही टाकायचं नाही आहे. वेब पेज ॲड्रेस म्हणजे त्या कंपनीचा वेबसाईट असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात, www.bajaj.com. IM ॲड्रेस असेल काही तो पण इथे तुम्ही टाकू शकता, इन्स्टंट मेसेजिंग ॲड्रेस. IM म्हणजे इन्स्टंट मेसेजिंग.
इथे फोन नंबर मध्ये बघा, फोन नंबर मध्ये बिझनेस फोन नंबर असेल तो इथून बिझनेस फोन नंबर एंटर करा, 02532321555। होम घरचा त्याचा नंबर असेल तो पण इथे तुम्ही टाकू शकता, घरचा समजा 02533658 96। बिझनेस फॅक्स नंबर पण असतो, कंपनीमध्ये फॅक्स करावा लागतो तो फॅक्स नंबर पण या ठिकाणी एंटर करा, असेल तर एंटर करायचे। ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण त्याचा कॉन्टॅक्ट स्टोअर करण्यासाठी एंटर करत आहोत, हे लक्षात ठेवा। बिझनेस फॅक्समध्ये आता 02532321555 जो आपण बिझनेस नंबर घेतला आहे तोच फॅक्स नंबर पण या ठिकाणी एंटर केलेला आहे। मोबाईल नंबर जो असेल तो टाकून द्या, 9623853057। ओके, आता इथे ॲड्रेस, त्याचा ॲड्रेस तुम्हाला घरचा ॲड्रेस पाहिजे की बिझनेस ॲड्रेस पाहिजे की अदर ॲड्रेस पाहिजे, तो इथून तुम्ही ह्या ॲरोच्या सहाय्याने निवडू शकतात। इथे मला त्याचा बिझनेस ॲड्रेस पाहिजे किंवा होम ॲड्रेस पाहिजे, होमला क्लिक करा, इथे होम ॲड्रेस टाकून द्या, लेन नंबर 45, फ्लॅट ए, सातपूर कॉलोनी नाशिक महाराष्ट्र। ओके, अशा पद्धतीने आपण ती पूर्ण माहिती या ठिकाणी एंटर केलेली आहे। ही पूर्ण माहिती एंटर केल्यानंतर हा कॉन्टॅक्ट तुम्हाला सेव्ह करायचा आहे, सेव्ह अँड क्लोज या बटणाला एकदा क्लिक करायचं आहे। या ठिकाणी स्टेट परत विचारलं बघा, त्याने सिटीमध्ये इथे खोडून टाका, सिटी नाशिक करा, ॲड्रेससाठी सिटी नाशिक, स्टेट महाराष्ट्र, राष्ट्र 42207, कंट्री इथून कंट्री निवडा, इंडिया, आय प्रेस करा, दिसेल बघा इंडिया, आणि इथे ओके झाला बघा। तुमच्यासमोर आता प्रतीक गवळी नावाचा एक कॉन्टॅक्ट तयार झालेला आहे। इथे तुम्ही नोट्समध्ये पण काही नोट्स त्याला एडिट करून लिहू शकता। ओके, इथे ऑनलाईन काही कनेक्ट टू युअर ऑनलाईन सोशल नेटवर्क, इथे तुम्ही त्याला सोशल नेटवर्किंगने सुद्धा कनेक्ट होऊ शकता, इथे दिसते बघा तुम्हाला। पण आपण जनरली जे कॉन्टॅक्ट आहेत आपल्याला लक्षात राहावे म्हणून ते आपण कॉन्टॅक्ट या ठिकाणी तयार करत असतो। आता या कॉन्टॅक्टमध्ये बदल करण्यासाठी त्या कॉन्टॅक्टवर डबल क्लिक करायचं आहे। डबल क्लिक केल्यावर तुम्ही त्याच्या माहितीमध्ये बदल करू शकतात, आणि बदल सेव्ह करण्यासाठी एकदा सेव्हला क्लिक करावं लागेल। आता सेव्हचं बटन डीॲक्टिवेट आहे, मग ते ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला काही त्याच्यामध्ये बदल करावे लागतील, प्रतीक नंतर आर, प्रतीक आर गवळी। आता सेव्हचं बटन ॲक्टिवेट झालं बघा, परत एकदा काय करा, सेव्हला क्लिक करा, तो टायटल विचारेल, मिस्टर वगैरे असं ते देऊन टाका, मिस्टर, ओके, आणि सेव्ह झालं बघा। आता याचं नाव मिस्टर प्रतीक आर गवळी अशा पद्धतीने आपल्याला डिस्प्ले होईल, ते इथे पण आपण बघू शकतो। आता इथे बिझनेस कार्ड बघायचं असेल, हे बिझनेस कार्ड दिसेल तुम्हाला, करंट व्ह्यू, आता जो व्ह्यू आहे कार्डमध्ये पाहिजे कार्डमध्ये दिसेल, फोन नंबरच्या लिस्टमध्ये पाहिजे फोन नंबरच्या लिस्टमध्ये दिसतील, पीपलच्या हिशोबाने पाहिजे हे पीपलमध्ये दिसेल। ओके, हे अशा पद्धतीने आपण नवीन कॉन्टॅक्ट तयार करू शकतो। नेक्स्ट ऑप्शन आपण शिकणार आहोत कॅलेंडर। कॅलेंडरमध्ये आपल्याला अपॉइंटमेंट तयार करू करता येते किंवा अपॉइंटमेंट तयार करू शकतो। त्यासाठी कॅलेंडरला एकदा क्लिक करायचं आहे। कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर होम टॅबमध्ये तुम्हाला इथे ऑप्शन चेंज झालेले दिसतील बघा। आता या ठिकाणी फर्स्ट आपण अपॉइंटमेंट तयार करणार आहोत। अपॉइंटमेंट आपण कशासाठी करत असतो, उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या सिटीमध्ये एखाद्या मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर ती अपॉइंटमेंट आपण आपल्या पर्सनल कम्प्युटरमध्ये आउटलुक सॉफ्टवेअरद्वारे स्टोअर करू शकतो, जेणेकरून आपल्याला ते अपॉइंटमेंट डेटच्या आधी एक दिवस आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते आठवण करून देईल की उद्या ह्या ह्या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंटसाठी जायचे आहे।
म्हणून आपण अपॉइंटमेंट सेट करणार आहोत। त्यासाठी बघा, न्यू अपॉइंटमेंटला एकदा क्लिक करायचं आहे। न्यू अपॉइंटमेंटला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अपॉइंटमेंटची एक विंडो येत असते। ह्या विंडोमध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे। मग सब्जेक्ट काय लिहिणार? तुम्हाला डॉक्टरांची मीटिंग, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे, तर मग इथं तुम्ही काय करायचं आहे, अपॉइंटमेंट विथ द डॉक्टर, अपॉइंटमेंट विथ डॉक्टर, हा तुमचा सब्जेक्ट झाला। लोकेशन पुणे, कुठे अपॉइंटमेंट आहे, पुण्याला। ती अपॉइंटमेंट कधी आहे, ती स्टार्ट टाईममध्ये या ठिकाणी डेट तुम्ही निवडायची आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला उदाहरणार्थ 20 तारखेची अपॉइंटमेंट आहे, 20 तारीख, आणि एंड टाईम पण तीच आहे। अपॉइंटमेंट ही काही तासांची असते, अपॉइंटमेंट ही दिवसाची नसते, लक्षात ठेवा। अपॉइंटमेंट ही काही तासांची असते, दिवसाची नसते। इथे ती अपॉइंटमेंट 12:00 आहे। इथून तुम्ही टाईम निवडून घ्या, 12:00, 12 PM, 12 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत 1 तासाची ती अपॉइंटमेंट आहे। ही अपॉइंटमेंट सेट आता आपण करणार आहोत। त्यासाठी ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काही लिहू शकता की आपण डॉक्टरांना कोणत्या गोष्टी विचारायच्या आहेत, किंवा सोबत काही घेऊन जायचं आहे का, ती आठवण राहावी म्हणून या ठिकाणी आपण काही नोट्स लिहू शकतो। प्रिव्हियस फाईल, फाईल ऑफ मेडिसिन, त्यानंतर अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत किंवा त्यांना विचारायच्या आहेत, ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, जेणेकरून ती अपॉइंटमेंटची ज्यावेळेस तुम्हाला रिमाइंड येईल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी पण दिसतील आणि तुम्ही त्या घेऊन जाऊ शकता। हे अशा पद्धतीने आता ज्यावेळेस तुम्ही ह्या मीटिंगला, सॉरी अपॉइंटमेंटला जाल, त्यावेळेस तुम्ही इथे कसे असणार आहे, म्हणजे ऑप्शन्समधून इथे निवडायचं आहे, फ्री असणार आहे की मग बिझी असणार आहे, आउट ऑफ ऑफिस असणार आहे, ते तुम्ही इथे स्टेटस या ठिकाणी निवडायचं आहे। ऑब्व्हियसली तुम्ही बिझी असणार आहे त्यावेळेस। आता रिमाइंडर, हे रिमाइंडर आपल्याला कधी त्याने द्यायला पाहिजे की ही अपॉइंटमेंट ह्या ह्या दिवशी आहे म्हणून। समजा हे रिमाइंडर आपल्याला 1 डे आधी द्यायचं आहे, कारण मीटिंग आहे, तुमची अपॉइंटमेंट आहे पुण्याला, तर तुम्ही एक दिवस आधी आपल्याला त्याने रिमाइंड केलं पाहिजे। इथे 1 डे करतो मी, ओके। 1 डे केल्यानंतर आता ही अपॉइंटमेंट आपली तयार झाली आहे। हिला आपण सेव करणार आहोत, सेव अँड क्लोज या पर्यायाच्या सहाय्याने सेव अँड क्लोज करा। आपण कॅलेंडरमध्ये बघू शकतो, बघा हे आपल्यासमोर कॅलेंडर दिसत आहे, ही तुमची आजची तारीख आणि ही 20 तारखेला आपल्याला दिसते, बघा 20 तारखेला 20 तारखेला 12:00 अपॉइंटमेंट विथ डॉक्टर, आणि कुठे आहे ते लोकेशन पुणे। समजा ह्या अपॉइंटमेंटमध्ये काही बदल करायचे आहेत तर तुम्ही करू शकता। 20 तारखेच्या ऐवजी तुम्हाला उद्याच जायचं असेल तर आता इथे ह्या अपॉइंटमेंटमध्ये डबल क्लिक करून तुम्ही त्याच्यात बदल करू शकता। त्या अपॉइंटमेंटला डबल क्लिक करायचं आहे। समजा उद्याचीच तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे, 11 तारखेला तुम्हाला 12:00 जायचं आहे, त्या ठिकाणी पोचायचं आहे, आणि 1 डे म्हणजे 1 दिवस आधी तुम्हाला ते आठवण करून द्यायला पाहिजे। आता आठवण पण कशी करून देईल ते सॉफ्टवेअर, ते आपण इथे बघणार आहोत, आणि ते सेव्ह अँड क्लोजला क्लिक करायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी रिमाइंडर आलेला दिसेल, बघा 1 रिमाइंडर्स दिसत आहे, अपॉइंटमेंट विथ डॉक्टर। मग आता ही हे रिमाइंडर जसं आपण अलार्म लावून ठेवतो बघा, किंवा बेल लावून ठेवतो मोबाईलमध्ये, ते आपल्याला आठवण करून देतं। त्याच पद्धतीने आता इथे किती मिनिट हे तुम्हाला डिसमिस करायचं, डिसमिस म्हणजे काय की ठीक आहे मला जायचं आहे, माहिती आहे, त्याला डिसमिस म्हणतात, किंवा डिसमिस ऑल पण केलं तरी चालेल, किंवा मग स्नूज। स्नूज काय असतं, थांबा मला 5 मिनिटांनी तुम्ही परत एकदा रिमाइंड करा, 5 मिनिट्स बिफोर स्टार्ट, किंवा मग इथे 5 मिनिट्स स्नूज करून ठेवा, 5 मिनिट झाल्यानंतर परत एकदा ते आठवण आपल्याला करून देईल की तुम्हाला अशा अशा ठिकाणी जायचं आहे। समजलं सगळ्यांना अपॉइंटमेंट काय असते, ओके। आता आपण इव्हेंट तयार करणार आहोत। इव्हेंट तयार करण्यासाठी, इव्हेंट म्हणजे कार्यक्रमाची नोंद,
आता वेगवेगळे कार्यक्रम असतात, फंक्शन्स असतात, कोणाचे बर्थडे असतात, कोणाचं मॅरेज असतं, तर मग अशा वेळेस आपण ते आठवण म्हणून ह्या आउटलुकमध्ये स्टोअर करू शकतो. ते कसं करणार बघा, आपण एकदा कॅलेंडरला क्लिक करा. कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर इथे आजच्या तारखेला क्लिक करा. आधी आजच्या तारखेला क्लिक केल्यावर कॅलेंडरला एकदा क्लिक करून इथे होतं न्यू अपॉइंटमेंट. त्यानंतर न्यू आयटम्समधून ऑल डे इव्हेंट आपल्याला घ्यायचा आहे. पूर्ण दिवसाचा कार्यक्रम असतो तो ऑल डे इव्हेंट. ऑल डे इव्हेंटला क्लिक केल्यानंतर इथे इव्हेंटचं तुम्हाला सब्जेक्ट द्यायचा आहे. इथे आपण मॅरेज रिसेप्शन, मॅरेज रिसेप्शन, मॅरेज रिसेप्शन फंक्शन, फंक्शन ओके. लोकेशन कोणत्या ठिकाणी आहे ते फंक्शन, सापुतारा. सापुताऱ्याला फंक्शन आहे, ते लग्नाचं फंक्शन आहे रिसेप्शनचं. ओके, ते फंक्शन कधी आहे, तर ते फंक्शन असणार आहे तुमचं 13 तारखेला, 13 ऑगस्टला फंक्शन आहे. आणि ते फंक्शन 2 दिवसाचा कार्यक्रम आहे तो, 13 आणि 14 तारखे. आणि कधी संपणार आहे तो, 14 तारखेला. इथे बघा हे चेक ऑफ आहे, बघा इथे टाईम ऑफ आहे. का ऑफ आहे, कारण की इव्हेंट जी असते ती पूर्ण दिवसाची असते आणि अपॉइंटमेंट ही काही तासांची असते. आता इथे आपण हे झालं, मग आपण त्या मॅरेजमध्ये काय काय घेऊन जायचं आहे, किंवा तुम्हाला काही आठवण म्हणून किंवा काही नोट्स टाकायचे असेल, तर तुम्ही ते इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकता. आता इथे फ्री आहे बघा. आधी अपॉइंटमेंटला इथे ऑटोमॅटिकली काय आलेलं होतं, बिझी आलेलं होतं, पण आता काय असणार आहे, फ्री. का, कारण की कार्यक्रम आहे, तुम्ही ऑलवेज म्हणजे फ्री राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता इथे ते कार्यक्रम, तुम्हाला तो कार्यक्रम आहे याची आठवण ह्या सॉफ्टवेअरने किती दिवस आधी करून द्यायला पाहिजे. आता इथे मी 3 डेज असं करतो, म्हणजे 3 दिवस आधी करेल तो आपल्याला रिमाइंड. 3 डेजला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड क्लोजला क्लिक करायचं आहे. हां, दाखवली बघा त्याने रिमाइंडर लगेच दाखवलं. का, कारण की आज 10 तारीख आहे आणि 3 दिवसानंतर आपल्याला ते मॅरेज रिसेप्शनला सापुताऱ्याला जायचं आहे, असं त्याने आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, आपल्याला इथे ठीक आहे, डिसमिस केल्यानंतर तो परत असे रिमाइंडर देणार नाही. इथे काय करा तुम्ही, डिसमिस करून द्या. ओके, इथे बघा 13 आणि 14 तारखेला इथे शेड्यूल पॅक आहे तुमचा, आपण बघू शकतो. तिथे माऊसचा पॉइंटर नेला की पूर्ण त्या ठिकाणी डिटेलमध्ये ते दाखवत असतं आपल्याला. रिमाइंडर नन झालेलं आहे बघा. रिमाइंडर काय केलेलं, आता नन केलेलं आहे, कारण आपण डिसमिस केलेलं आहे. समजली इव्हेंट सगळ्यांना? अशा पद्धतीने आपण कॅलेंडरमध्ये अपॉइंटमेंट आणि इव्हेंट तयार करू शकतो. त्यानंतर टास्क, टास्क म्हणजे कार्यक्रमाची, सॉरी आय एम कार्यक्रमाची नाही, टास्क म्हणजे कामाची नोंद. टास्कला एक वेळा क्लिक करायचं आहे. टास्कला क्लिक केल्यानंतर इथे होममध्ये बघा, इथे ऑप्शन चेंज झाले लगेच. न्यू टास्क, न्यू टास्कमध्ये जायचं आहे. म्हणजे काही तुम्ही काम घेतलेलं असेल, उदाहरणार्थ एक शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांना पेपर तपासण्याचं काम मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक वैयक्तिक संगणक पण आहे, मग ते त्यांचं कामाचं मॅनेजमेंट या आउटलुक सॉफ्टवेअरमध्ये टास्कच्या माध्यमातून शेड्यूल करणार आहेत ते. मग या ठिकाणी सब्जेक्ट देणार आहोत आपण, कम्प्लिशन ऑफ पेपर चेकिंग, कम्प्लिशन ऑफ पेपर चेकिंग, पेपर चेकिंग. पेपर चेकिंग सुरुवात कधी करणार आहोत आपण, इथे एक रिमाइंडर आला आहे बघा. आपण अपॉइंटमेंटसाठी 5 मिनिटानंतर आम्हाला रिमाइंड करा, असं आपण स्नूज केलं होतं, आठवते सगळ्यांना? हां, तर मग आपण इथे याला डिसमिस करणार आहोत, जेणेकरून आता आपल्याला परत हे रिमाइंडर करणार नाही. इथे डिसमिसला एकदा क्लिक करा. ओके, आता ते देणार नाही आहे तुम्हाला रिमाइंडर, ठीक आहे. पेपर कधी तपासायचे आपल्याला, ती तारीख पेपर कधीपासून तपासायचे आहेत आपल्याला, समजा तपासत आहोत आपण आधीपासून सेट करू बरं आपण येथं.
सात तारखेपासून तपासत आहोत आपण, ओव्हरड्यू झालं इथे अजून सात तारखेपासून ड्यू डेट, ड्यू डेट म्हणजे कधी द्यायचे ते पेपर तुम्हाला 20 तारखेला द्यायचे आहेत, बघा ड्यू इन 10 डेज, 10 दिवसामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत, ही तुमचं काम आहे। कामाचं स्टेटस काय आहे, ते काम चालू केलं आहे का तुम्ही का अजून केलेलं नाही, नॉट स्टार्टेड म्हणजे काम चालू केलेलं नाही, इन प्रोग्रेस म्हणजे काम चालू आहे, कंप्लीटेड म्हणजे काम पूर्ण आहे। आता कंप्लीटेड जर क्लिक केलं तर इथे ड्यू डेट निघून गेले, बघा आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, काही एखाद्या वेळेस वेटिंग ऑन समवन एल्स, थोडंसं वाट बघणार आहे मी, अजून मला ऑर्डर आलेली नाही आहे, पेपर आलेले आहेत पण मला वरून आदेश आलेला नाही आहे म्हणून मी ते वेटिंग ऑन समवन एल्स असं करू शकतो। किंवा डिफर्ड, डिफर्ड म्हणजे काय की ते काम रद्द झालेलं आहे, पेपर चेकिंगचे काम रद्द झालेलं आहे असं आपण दाखवू शकतो। इथे इन प्रोग्रेस म्हणायचं आपल्याला, इन प्रोग्रेस आणि प्रियॉरिटी म्हणजे काय, प्रियॉरिटी म्हणजे आपण त्या कामाची एक कामाचा वेग, त्याला आपण प्रियॉरिटी म्हणू शकतो। कामाचा वेग कसा चालू आहे, हळूहळू तुम्ही पेपर चेक करताय, लो पद्धतीने चालू आहे का मग नॉर्मलमध्ये चालू आहे की फास्टमध्ये चेक करताय तुम्ही, तर हे या ठिकाणी प्रियॉरिटी तुम्ही एंटर करायची आहे। इथे नॉर्मलच असू द्या, नॉर्मलला क्लिक करणार आहे मी। आणि व्हॉट पर्सेंट कम्प्लीट म्हणजे किती टक्के पूर्ण झालेले आहेत, ते काम चालू आहे मग किती टक्के पूर्ण झाले, 25% पूर्ण झालेलं आहे। जसं जसं काम तुमचं पूर्ण होत जाईल तसं तसं तुम्ही या ठिकाणी त्या टास्कमध्ये नोंद करून ठेवायची आहे। इथे पेपरमध्ये तुम्हाला काही कोणत्या क्वेश्चनसाठी किती मार्क्स असे काही नोट्स तयार करायचे असेल, लिहून ठेवायचे असेल, ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात। आता ही टास्क आपण सेव्ह अँड क्लोज करणार आहोत। टास्क सेव्ह अँड क्लोज केल्यानंतर इथे टास्क दिसणार आहेत आपल्याला, बघा दिसते टास्क। मग आता ही टास्क डबल क्लिक करून तुम्ही परत ती ओपन करू शकता, तिच्यात बदल करू शकता, किंवा टास्क डिलीट करायचे असेल ते पण तुम्ही करू शकता। आता आपण क्लोज करणार आहोत। काय काय बघितलं, कॉन्टॅक्ट तयार करणे, त्यानंतर कॅलेंडरमध्ये अपॉइंटमेंट तयार करणे आणि इव्हेंट तयार करणे, टास्कमध्ये टास्क तयार करणे, सॉरी इथे टास्क आहे बघा, टास्कला क्लिक केल्यावर इथे दिसेल आपल्याला टास्क तयार करणे। आता कॉन्टॅक्ट कसा डिलीट करायचा, त्या कॉन्टॅक्टला क्लिक करायचं आहे, कॉन्टॅक्ट फोल्डरला क्लिक करायचं आहे, कॉन्टॅक्ट फोल्डरला क्लिक केल्यानंतर त्या कॉन्टॅक्टवर राईट क्लिक करायचं आहे आणि एक ऑप्शन दिसेल तुम्हाला डिलीट म्हणून, त्या डिलीटला एकदा क्लिक करायचं आहे, कॉन्टॅक्ट त्या ठिकाणाहून निघून जाईल। सेम ॲज थिंग कॅलेंडरमध्ये जायचं आहे, कॅलेंडरला एखादी अपॉइंटमेंट डिलीट करायची, त्या अपॉइंटमेंटला राईट क्लिक करा, त्या अपॉइंटमेंटच्या सब्जेक्टवर आणि इथे डिलीट या पर्यायाचा वापर करा, डिलीट, ती अपॉइंटमेंट डिलीट झाली। सेम ॲज थिंग तुम्ही ही जी इव्हेंट आहे ती पण तुम्ही डिलीट करू शकता, त्या इव्हेंटला राईट क्लिक करून एकदा डिलीटला क्लिक करा। अशा पद्धतीने आपण आज आउटलुकमध्ये जे फोल्डर्स आहेत त्यांचं आज आपण लेक्चर बघितलेलं आहे। एक मेल नावाचं फोल्डर असतं बघा, हे मेल म्हणजे काय, जर तुमच्या आउटलुकमध्ये तुमचा ईमेल आय डी कन्फिगर केलेला असेल तर तुम्ही आउटलुक सॉफ्टवेअरच्या मदतीने मेल पाठवू पण शकता आणि मेल रिसीव पण करू शकता। जसं आपण इंटरनेटच्या लेक्चरमध्ये बघितलं की मेल कसे पाठवायचे, आलेले मेल कसे बघायचे, ते मेल आपण ब्राउझरच्या साह्याने बघू शकतो, तसं तुम्ही मेलिंगचं काम या आउटलुक सॉफ्टवेअरमधून पण करू शकतात। जसं की मी इथे एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवणार आहे, मेल या फोल्डरला क्लिक केल्यानंतर न्यू मेलला क्लिक करायचं आहे, न्यू मेलला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल न्यू मेसेज म्हणून, इथे टूमध्ये तो मेल तुम्हाला कोणाला पाठवायचा आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे, उदाहरणार्थ rncalc@gmail.com, cc म्हणजे कार्बन कॉपी, हाच मेल दुसऱ्या व्यक्तीला एखाद्याला पाठवायचा असेल ते पण तुम्ही पाठवू शकता। जसं की इथं मी परत एक दुसऱ्या व्यक्तीचा ईमेल आय डी एंटर करणार आहे, yahoo.com, सब्जेक्ट, सब्जेक्ट या ठिकाणी एंटर करा तुम्ही, तुम्हाला
व्हाट इज माय, व्हाट इज माय फाइनल एग्जाम डेट ऑफ MSCIT. ओके, आणि इथे तुम्ही लिहू शकता डियर सर, डियर सर ऑब्लिक मॅम, आणि मग तुम्ही या ठिकाणी तो मेलमध्ये डिस्क्रिप्शन टाईप करून शेवटी थँक्स अँड रिगार्ड्स आणि तुमचं नाव. आणि त्यानंतर एखादी फाईल जर तुम्हाला अटॅच करायची असेल तर इथे अटॅच फाईलचं ऑप्शन आहे बघा. अटॅच फाईलला क्लिक करून इथून एखादी फाईल अटॅच करू शकता. या ठिकाणी ही एक मयुरी नावाची फाईल आहे, ती आपण इथे अटॅच करून देऊ. इन्सर्ट, हे बघा अटॅचमध्ये ही फाईल आलेली आहे. आणि हा मेल पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही सेंड बटनाच्या सहाय्याने तो मेल पाठवू शकता. आता इथे अकाउंट ॲड नाही आहे म्हणून तो काय म्हणतो, नो व्हॅलिड ईमेल अकाउंट्स आर कन्फिगर, ॲड अँड अकाउंट टू सेंड ईमेल. जर तुम्हाला मेल पाठवायचा असेल तर आउटलुकमध्ये तो मेल आय डी अपडेट करा, मग तुमचे मेल पाठवले जातील. आता इथे आपण ईमेल आय डी अपडेट करणार नाही आहे, ते काम आपण याच्यामधून करू शकतो. आता हा मेल तुम्ही क्लोज करून द्या. क्लोज करा. व्हॉट वॉन्ट टू सेव्ह युअर चेंजेस, नो. ओके, अशा पद्धतीने आज आपण मायक्रोसॉफ्ट आउटलुक 2013 या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे लेक्चर बघितले आहे. थँक्यू.